menjadi mitra yang akan mendapat dalam video ya mandi menu atau minyak tuh ya bisharin bisharin bahkan ya bisharin warga dahaca widyagan kerta perkara nomor 5 J ahe sejivan madil jivan prakriya ya madhe ya manvi mendu cha sandarbha madhe dilela ahe ata manvi mendu jo ahe to manvi cheta samasteche indriya mantail aplyala tyala ani mendu ani meru rajju jar aste tar to milun madhyavarti cheta samastha banat aste ata mendu ha cheta peshi tyanantar sahayog peshi ani tyanantar रक्तवाहिन्या यांनी बनलेला असतो आता प्रौढ मानवाच्या मेंदूचं वजन जर तुम्ही बघितलं तर 1300 ते 1400 ग्रॅम इतकं असते आणि सुमारे जवळपास 100 अब्ज चेतापेशींचा हा बनलेला असतो आता मेंदू जर तुम्ही पाहाल मेंदू जर बघितला तर तो एक जेली जशी असते त्या जेली प्रमाणे असतो आणि त्याच्या भोवती कवटी गुंडाळलेली असते तर त्या कवटीमुळे त्याचं संरक्षण होत असते आता मेंदूचं जर तुम्ही बघितलं तर तीन भाग त्यामध्ये मेंदूचे आहेत त्यामध्ये अग्रमस्तिष्क आहे समोरचा भाग त्यानंतर मधला भाग जो म्हणू आपण तो मध्यमस्तिष्क त्याला म्हणता येईल आणि शेवटचा मागचा भाग जो म्हणतो आपण त्याला पश्चमस्तिष्क असं त्याला आपल्याला म्हणता येईल तर मेंदूची डावी बाजू जी असते ती शरीराच्या त्या मेंदूच्या म्हणजे शरीराच्या उजव्या बाजूला तर मेंदूची उजवी बाजू जी असते ती शरीराच्या डाव्या बाजूवर नियंत्रण करते आता मेंदूच्या डाव्या बाजूचं कार्य वेगळं आहे मेंदूच्या उजव्या बाजूचं सुद्धा कार्य वेगळं आहे तर मेंदूच्या डाव्या बाजूचं कार्य कुठलं कुठलं आहे तर विश्लेषणात्मक विचार करणे त्यानंतर तार्किक विचार करणे त्यानंतर भाषा असो शास्त्र असो व गणित म्हणजे गणितीय क्रिया करते हे सर्व मेंदूच्या डाव्या बाजूचे कार्य आहे आता मेंदूच्या उजव्या बाजूचे कार्य आपण जाणून घेऊया तर उजव्या बाजूचं कार्य मेंदूचं म्हणजे सर्वांगीण विचार करते त्यानंतर प्रतिभात्मक विचार करणे आणि त्याच्यानंतरचं कार्य म्हणजेच काहीतरी नवीन निर्माण करणे म्हणजे नवनिर्मिती करणे त्यानंतर कला व संगीत हे मेंदूचे उजव्या बाजूचे कार्य आहे आता मानवी मेंदू मधील सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे मोठा मेंदू आता मोठा मेंदू म्हणजे काय म्हणजे सर्वात त्या मेंदू मधला सर्वात मोठा भाग त्याला मोठा मेंदू पण त्याला प्रमस्तिष्क असं म्हटलं जाते तर एक प्रमस्तिष्कच्या संदर्भामध्ये एक छोटीशी प्रतिकृती माझ्याकडे आहे आणि त्या प्रतिकृतीद्वारे आपण प्रमस्तिष्क म्हणजे काय आहे प्रमस्तिष्क मध्ये त्याचं कार्य कसं काय आहे हे जाणून घेण्याचा आपण यामध्ये प्रयत्न करूया तर चला मित्र आपण ही बघूया एक छोटीशी प्रतिकृती विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपण बघत आहे मानवी मेंदू या संदर्भामध्ये आता मानवी मेंदूच्या संदर्भामध्ये आपण बाकी माहिती बघितली आहे आणि मानवी मेंदूमध्ये त्या मेंदूमधला सर्वात मोठा भाग जो असतो त्याला मोठा मेंदू किंवा प्रमस्तिष्क असे म्हणतात तर ही प्रतिकृती इथे प्रमस्तिष्कची मी छोटीशी प्रतिकृती मी इथे आणलेली आहे तर हा जो आहे याला एवढा भाग हा पूर्ण मेंदू नाही पण हा मेंदूचा जो सर्वात मोठा भाग आहे तो यामध्ये दाखवला आहे याला म्हणतात प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून त्यावर असलेला एक अर्धवट खाचेमुळे इथे एक अशी अर्धवटमध्ये खाच असते या अर्धवट खाचेमुळे प्रमस्तिष्काचे दोन गोलार्धामध्ये अशा पद्धतीनं दोन गोलार्धामध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे या दोन गोलार्धांना उजवे प्रमस्तिष्क याला उजवे प्रमस्तिष्क आणि याला डावे प्रमस्तिष्क असे म्हणतात आता जवळपास मेंदूचा दोन तृतीयांश एवढा भाग या प्रमस्तिष्काने व्यापलेला असतो म्हणून याला मोठा मेंदू सुद्धा म्हणतात आता प्रमस्तिष्काचा बाहेरील पृष्ठभाग हा अनियमित वळ्या आणि खाचा यांनी बनलेला असते तर तुम्ही बघाल यामध्ये अनियमित अशा वळ्या वगैरे दिलेल्या खाचा आहेत त्यांनी हा बनलेला असतो आणि त्यांना संवलन या ज्या वळ्या आणि खाचा असतात यांना संवलन असे म्हणतात आता दोन्ही गोलार्ध जे आहे आता एक यामध्ये अशा पद्धतीचे दोन गोलार्ध आहेत हे दोन्ही गोलार्ध जे आहे ते चार चार खंडामध्ये विभागलेले आहेत आता यामधला पहिला खंड म्हणजे यामधला पहिला खंड इथे दिसतो आहे तो म्हणजे ललाटपली हा जो या कलरमध्ये हा जो पहिले सुरुवातीचा जो खंड आहे याला म्हणतात ललाटपली ललाटपली म्हणजेच फ्रंटल लोब आता हा फ्रंटल लोब आहे त्यानंतरचा दुसरा खंड म्हणजेच
पार्श्विकापाली, आता पार्श्विकापाली म्हणजेच एक प्रकारे पॅराइटल लोब, म्हणजे यामध्ये हा जो भाग दिसतो इथे हा यामधला पिवळा, तर हा झाला पॅराइटल लोब, हा भाग असतो पॅराइटल लोब, दोन्ही गोलार्धामध्ये हा भाग आहे पॅराइटल लोब, त्यानंतर हा येलो कलरमध्ये, आणि त्यानंतर तिसरा खंड म्हणजे टेम्पोरल लोब। आता यामध्ये हा जो लाल दिसतो आहे हा टेम्पोरल लोब आहे, दोन्ही गोलार्धामध्ये हा असतो, हा टेम्पोरल लोब आहे, आणि त्याच्यानंतरचा शेवटचा खंड म्हणजेच पच्छक रोटीपाली, यामध्ये म्हणजे यालामध्ये टेम्पोरल लोबला आपण शंखपाली असं याला म्हणतात, हा झाला शंखपाली, आणि त्याच्यानंतर यामध्ये हा जो आहे पॅराइटल लोब याला पार्श्विकापाली म्हणतात, टेम्पोरल लोब याला याला शंखपाली असं म्हटलं जाते, आणि शेवट इथे जांभळ्या कलरमध्ये तुम्हाला जो दिसतो तो शेवटचा खंड म्हणजे पच्छक रोटीपाली, हा दोन्ही गोलार्धामध्ये आहे, याला पच्छक रोटीपाली असं म्हणतात। आता पच्छक रोटीपाली म्हणजेच आता ऑक्सिपिटल लोब असं म्हटलं जाते। आता प्रत्येक हे जे काही पाली आहे म्हणजे चार खंडामध्ये इथं दिसते आहेत, तर हे प्रत्येक जे आहे प्रत्येक पाली त्यांची वेगवेगळे कार्य असतात। यामध्ये ललाट पाली जी आहे, तर ललाट पाली जी आहे ती विचार करणे, निर्णय घेणे, यामध्ये ललाट पाली जी असते ती विचार करणे, निर्णय घेणे, त्यानंतर नियोजन करणे, अशा उच्च मानसिक प्रक्रिया त्याच्यामध्ये होतात। आता ललाटपालीमधलं आपण बघितलं, तसं त्याच्यानंतर तसे चालण्याकरता इच्छिक शरीर क्रियांचे जे नियमन जे होते हे या ललाटपालीमध्ये होते। त्यानंतरचं पुढचं आपण बघूया पार्श्विकापाली। आता यामध्ये पार्श्विकापाली जी आहे त्या पार्श्विकापालीमध्ये म्हणजे इथे येलो कलरमध्ये जे दिसते आहे प्रच्छम मस्तिष्कमध्ये, तर ही आहे पार्श्विकापाली। आता या पार्श्विकापालीद्वारे संवेदी माहिती एकत्रित करणे, आता ही जी पार्श्विकापाली दिसते इथे या माध्यमातून संवेदी माहिती एकत्रित करणे, त्याच्यानंतर संख्या आणि त्यातील संबंध ओळखणे, त्यानंतर वस्तू हाताळणे इत्यादी क्रिया या पार्श्विका पालीद्वारे होतात। त्यानंतरचा तिसरा आहे तो म्हणजे शंखपाली। आता यामध्ये हा जो भाग आहे म्हणजेच आता यामध्ये आपण बघतोय शंखपाली। आता शंखपाली म्हणजे हा तो कलरमध्ये लाल कलरमध्ये दिसतो आहे, लाल रंगामध्ये, हा झाला शंखपाली। आता या शंखपालीद्वारे दृक श्राव्य स्मृती, भाषा, श्रवण आणि उच्चार इत्यादी बाबींचे याद्वारे नियंत्रण होत असते या पार्श्विकापालीद्वारे। म्हणजेच स्मृती असो, भाषा असो, श्रवण असो आणि उच्चार असो, या बाबींचे नियंत्रण या शंखपालीद्वारे म्हणजे टेम्पोरल लोब याद्वारे होत असते। त्यानंतर पच्छकरोटी, आता शेवटचा जो इथे दिसतो त्याला पच्छकरोटी पाली असं म्हणतात। आता ही जे म्हणजे ऑक्टिपिटल लोब, आता या पच्छकरोटी पालीद्वारे दृश्य ग्रहण करणे, दृश्य हालचालींचा अर्थ लावणे आणि रंग ओळख इत्यादी क्रिया याद्वारे नियंत्रित केल्या जातात। तर या पद्धतीने तुम्हाला हे एक प्रमस्तिष्क या संदर्भामध्ये एक छोटीशी प्रतिकृती तुम्हाला ही नक्कीच आवडली असेल। धन्यवाद।